तर मॅचला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अभिमन्यू, स्ट्रायकिंग इनला बॅट्समन प्रकाश आहे बॅटिंग करण्यासाठी. चार ओव्हरची मॅच, खूप महत्त्वपूर्ण लढत दोन्ही टीमसाठी. आपण पाहतोय दिवा 40+ आणि तळवली 40+ या दोन्ही टीम्सच्या दरम्यान पंचांच्या भूमिकेत अरुण पाटील आणि त्याचबरोबर रवी कोळी हे दोन्ही सर देखील पंचांची भूमिका साकारण्यासाठी या मॅचमध्ये. आणि आमचे साथी स्कोरर रोहित आणि आमची संपूर्ण टेक्निकल टीम क्रिक लाईव्हची साहिल आणि त्याचबरोबर सतीश इथून मात्र रेडी झालेत ही मॅच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तर पहिलाच बॉल उडवलाय डीपमध्ये, फिल्डर आहे, बॉल खाली येतोय. पहिल्याच बॉलवर मिळालंय यश आणि पहिल्याच बॉलवर इथून मात्र परतीचा इशारा दिलाय बॅट्समन प्रकाश बॅक टू द डग आउट. आणि पहिला हादरा टीम तर पहिल्याच बॉलवर चांगली गोलंदाजी आपल्याला अभिमन्यूच्या दरम्यान पाहायला मिळाली. तर न्यू बॅटर मैदानावर अजय दाखल झालाय. तर न्यू बॅटर अजय आलाय बॅटिंग करण्यासाठी. इन ॲट नंबर सेकंड हा बॅट्समन आपण पाहतोय, परंतु या मुवमेंटला जर आपण पाहिलं तर चांगला चेंडू अभिमन्यूच्या दरम्यान रिलीज झालाय. आणखीन एक चांगला बॉल स्लोवर वन आणि इथे मात्र लाऊड अपील. बॅट्समन क्रमांक दुसरा बॅक टू बॅक दुसरा फलंदाज इथून मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची एज आणि तदनंतर एष्ट्यांच्या मागे दर्जेदार एसटी रक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आणि बॅट्समन क्रमांक दुसरा गोल्डन डकचा शिकार होत असताना दिवा 40+ या टीमच्या दरम्यान डीजे थँक्यू डीजे. तर सन्माननीय हरचंदजी भगत साहेबांचा इथे सन्मान इथे केला जातोय. खऱ्या अर्थाने ते देखील आज या स्पर्धेनिमित्ताने इथे उपस्थित राहिलेत आणि त्यांचा देखील सन्मान
आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय, तर रायगड समालोचन असोसिएशनचे सदस्य देखील आहेत आणि खऱ्या अर्थाने ते देखील या स्पर्धेसाठी इथे उपस्थित राहिलेत. माईची उद्गारशाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे सन्मान, अतिथी देवो भव ही परंपरा या आयोजकांच्या वतीने सातत्याने राबवली जाते. आणि बॅटर मैदानावर दाखल झाला आहे बॅटिंग करण्यासाठी संजय. यावेळी खऱ्या अर्थाने अभिमन्यूचा जर विचार केला तर बोलबाला राहिला आहे मैदानावर. पहिल्या दोन बॉलवर दोन विकेट संपादित केलेत, हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिकची संधी आहे या गोलंदाजासाठी. यावेळीचा बॉल बॅकफुटला जाऊन स्टेअर केलं आहे, बॅकफुट पॉईंटला बॉल डिलिव्हर झाला आहे. वैयक्तिक धाब्यांचं खातं इथून ओपन झालं आहे आणि टीमचं अकाउंट इथून ओपन करत असताना एक धाव या मुवमेंटला धावफलकावर देखील लागली जाते. टीमची धावसंख्या एक. या वेळचा बॉल फटका चांगला आहे ऑन साईडला, डीपमध्ये फिल्डर आहे, बॉल कलेक्ट करतोय, फेक केल तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट झाले. इथून मात्र दिवा 40+ टीमला एक चांगली पार्टनरशिपची गरज आहे, एक चांगलं फायटिंग स्कोर खऱ्या अर्थाने जर धावफलकावर लावायचं असेल तर. या बेलचा बॉल ओव्हर पिच होता, उडवलाय, हा बॉल चाललाय स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. बॅट्समन राजेशच्या बॅटमधनं हा षटकार. डीजे तर शेवटच्या बॉलवर आले सिंगल, एक ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 9 धावा, 9 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर एक ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला, टीमची धावसंख्या 9 धावा. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज संदीप पाटील बॉलिंग ट्रॅकवर आलाय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक सुरुवात खऱ्या अर्थाने पहिल्या ओव्हरची चांगली आपल्याला पाहायला मिळाली, परंतु एक षटकार त्याच्या विरोधात देखील आलाय. राजेशच्या बॅटमधनं तो स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे बॅटिंग करण्यासाठी संजय, त्याच्या बॅटमधनं आत्तापर्यंत 2 धावा या मुवमेंटला देखील आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. तर व्हाईट बॉल, अवांतर दाबीचा इशारा येतोय, लाईन इथून मिस केली जाते. गोलंदाजच्या दरम्यान एक्स्ट्रा गती वाढवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, लाईन मिस केली, बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा तयार होतोय. यावेळीचा बॉल पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा हा बॉल होता, पिचिंग चांगली होती, लाईन देखील आपल्याला चांगली पाहायला मिळाली. घोषित रिझनमध्ये हा बॉल दाखल झाल्यानंतर मिळते 1 धाव, टीमची धावसंख्या 11 धावा, 11 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट टीम बॅटिंग करत असताना दिवा 40+ या टीमच्या दरम्यान. तर आणखीन एक सिंगल येते, चांगली गोलंदाजी आपल्याला गोलंदाज संदीप पाटीलच्या दरम्यान या बॉलवर आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल अवांतरच्या स्वरूपात रिलीज झाला, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा, चांगली लाईन ने गोलंदाजी संदीप पाटील आपल्या टीमसाठी करतोय. नेक्स्ट बॉल
या वेळचा बॉल डान्सिंग डाऊन हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर बॉलपर्यंत पोहोचेल, नोमॅन्स लँडमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि दोन दाबा या वेगाने इथून मात्र झाल्यात कम्प्लीट आणि टीमची धावसंख्या दोनने वाढते. दाबा लागला धावफलकावर, 14 धावा 14 रन्स. संत गतीने दाबा इथून मात्र मैदानावर होताना आपल्याला पाहायला मिळतील. इथून मात्र टेम्परामेंट या दोन्ही बॅटर्सच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो आहे, परंतु हा टेम्परामेंट तुम्हाला बाजूला ठेवून बॅटिंग देखील करणं इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला मोठं टार्गेट खऱ्या अर्थाने या इनिंगमध्ये सेट करायचं असेल तर. या बॉलवर एक दाब आहे, आणखीन एक मिसटायमिंग स्ट्रोक आणि यावेळी कोणतीही चुकी होणार नाहीये. बॅट्समन क्रमांक 3 इथून मात्र बाद झालाय आणि बॅट्समन संजयला दिलाय परतीचा इशारा. टीमची धावसंख्या 3 गडी बाद, दावा लागला धावफलकावर 15 धावा. डीजे तर बॅटर मैदानावर किशोर दाखल झालाय उर्फ केपी या नावाने देखील या खेळाडूची ओळख आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. यावेळचा बॉल सोडून दिलाय, अंपायरचा इशारा, इट इज अ व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने 1 वाढते. दाबा लागला आतापर्यंत 16 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. दिवा 40+ टीमच्या दरम्यान शेवटचा एक बॉल इथून शिल्लक. चांगला बॉल रिलीज झालाय, बॉल चाललाय घोषित रिजनमध्ये. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होते आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या दिवा 40+ टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना 3 गडी बाद 17 धावा. तर षटक क्रमांक 3 गोलंदाज योगेश पाटील. बॉल हा देखील बॉल चाललाय घोषित रिजनमध्ये, फक्त स्टेअर केलं या बॉलला. गतीचा वापर या बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय, जेवढ्या वेगाने बॉल येतोय फक्त दिशा त्या बॅट्समनच्या दरम्यान दिली जाते बॉलला आणि टीमची धावसंख्या 1 आकड्याने वाढले. चांगली गोलंदाजी तलवली 40+ टीमच्या दरम्यान या इनिंगमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली.
या वेळचा बॉल आणखीन एक सिंगल येते टीमची धावसंख्या 20 धावा 20 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड आणि इथून मात्र कुठेतरी एक मोठे स्ट्रोक दिवा 40 प्लस टीमच्या दरम्यान या दोन्ही बॅटरला खेळावे लागतील जर एक फायटिंग स्कोर तुम्हाला धावफलकावर लावायचं असेल तर हाफ ट्रॅकर बॉल पुल केलाय आणि हा पुल होतोय सक्सेसफुल हा हिट झालाय सुपर हिट आणि हा बॉल चाललाय सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार यस डीजे आणखीन एक चांगला फटका परंतु डीप मध्ये फिल्डर आहे त्याच्यावरून हा बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर बॅट्समन किशोर नाव ऑन द फायर हा षटकार डीजे तर टीमची धावसंख्या 32 धावा 32 रन्स इथून मात्र शेवटचा एक बॉल आणि या शेवटच्या बॉलवर किती धावा येतील या ओव्हरमध्ये हे पाहणं इम्पॉर्टंट असेल कारण की पहिल्या तीन बॉलवर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज योगेश पाटीलच्या दरम्यान परंतु तदनंतरच्या या दोन बॉलवर बॅक टू बॅक दोन षटकार आल्यानंतर चांगल्या स्थितीमध्ये दिवा 40 प्लस संघ जाऊन पोहोचलाय नेक्स्ट बॉल यावेळी देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला बॅटचा फेस ओपन करायचा होता एक सिंगल येते घोषित रिझनमध्ये बॉल दाखल झाल्यानंतर 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 33 धावा 33 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड लॉस ऑफ 3 विकेट टीम बॅटिंग करत असताना दिवा 40 प्लस टीमच्या दरम्यान उर्वरित 6 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील या दोन्ही बॅटर्सच्या दरम्यान हे देखील पाहणं इम्पॉर्टंट असेल कारण की त्या धावा नक्कीच टार्गेट सेट करणार असतील टीम दिवा 40 प्लस साठी तर शेवटचं षटक गोलंदाज विनायक पाटील तर हे आमचं मुख्य व्यासपीठ आणि त्याचबरोबर संपूर्ण मैदानाची व्यूहरचना जे डेकोरेटरने खऱ्या अर्थाने आकारले आणि यावेळचा बॉल या बॉलला पाठवलाय या स्पर्धेतील सर्वात लांबलचक षटकार पाटमधनं आलाय बिग हिट षटकार आणि डेकोरेटरची भूमिका खऱ्या अर्थाने अनिता मंडप डेकोरेटर यांच्याकडनं आखण्यात आले तर फुल टॉस बॉल आणि या बॉलवर येते सिंगल टीमची धावसंख्या 40 धाबा 40 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड स्लॉगिंगची ओव्हर आहे आणखीन एक चांगला स्ट्रोक मिडल ऑफ द बॅट आणि हा बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर
राजेशच्या बॅटमधून आलाय हा तडाखा, सहा धावेंसाठी षटकार. डीजे या वेळचा बॉल फुल टॉस, आणखीन एक बॉल ला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन च्या बाहेर आणि राजेशच्या बॅट मधनं आणखीन एक लाजबाब स्ट्रोक, षटकार येतोय. कुठेतरी पहिल्या दोन ओव्हर मध्ये खऱ्या अर्थाने गोलंदाजांचा मार्गस्थ असताना आतापर्यंत तीन षटकार या ओव्हरमध्ये देखील आल्यात आणि ते तिन्ही षटकार आपल्याला मात्र बॅट्समन राजेशच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळाले. गोलंदाज योग विनायक पुन्हा तयार, आणखीन एक चांगला बॉल, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, वेगाने बॉलवर येतोय, फक्त एक सिंगल इथे मात्र झाले कम्प्लीट. शेवटचा एक बॉल या वेळचा बॉल मिडल ऑफ द बॅट, बिग 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 व्हेरी बिग शेवटच्या बॉलवर आलाय बॅट्समन किशोर पाटीलच्या बॅटमधनं हा षटकार आणि टीमची धावसंख्या 59 धावा आणि 60 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट झालंय. टीम तळवली 40+ या टीम समोर येणारे चेंडू आहेत 24 आणि धावा करायचे आहेत तुम्हाला 60. तर उलवे नोड याती येथील सन्माननीय नरेशजी भगत साहेबांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर सन्माननीय नरेशजी भगत साहेबांचं इथे आगमन झालं आणि त्यांचा देखील सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने इथे केला जातोय आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम करु मे देव सर्व कार्यश आदिदेव नमस्तुभ्यम प्रसिद्धम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यम प्रभाकर नमस्ते. आभार निळेश भाऊ. सुरेख समालोचन आपलं. तर मास्टर कप क्रिकेट स्पर्धा 2023 नवी मुंबई समिती त्याचबरोबर शहाबाज व फणसपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेली स्पर्धा, स्पर्धेतला आजचा तिसरा दिवस, सर्व खेळाडूंचे मान्यवरांचे प्रेक्षकांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. अधिक 40 क्रिकेट संघ दिवा कोळीवाडा त्याचबरोबर अधिक 40 संघ तळवली कोळीवाडा ह्या दोन्ही तुल्यबळ अशा संघांमध्ये सामना रंगताना दिसतोय.
दरम्यान 59 धावा फटकावून 60 धावांचा वन 4 षटकांमध्ये म्हणजे 24 चेंडू आणि 60 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते अधिक 40 क्रिकेट संघ तळवळी सर टायगर्स समोर. तर बघूया तळवळी टायगर्स त्या 60 धावांचं लक्ष्याचं पाठलाग कसं करत आहे, कारण दिवा कोळीवाड संघाचे जे गोलंदाज आहेत ते अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज, नक्कीच ते आपल्या 59 धावांचं संरक्षण करण्याची क्षमता त्यांच्या मनगडामध्ये असणार आहे. परंतु तळवळी टायगर्स यांच्याकडं विनायक तसेच चिंतामणी बळीराम यांच्यासारखे फलंदाज असल्याकारणाने नक्कीच ते 60 धावांचं लक्ष लिलया पार करतील असं वाटतंय. परंतु बघूया जर तरी 4 षटकं म्हणजे 24 चेंडू आपल्याला दाखवून देतील तर मी विनंती करेन देविदास मडवी अर्थातच आमचे डीजी त्यांना मी आमंत्रित करतो आमच्याबरोबर इथे समालोचन करण्यासाठी. देविदास मडवी या आपण कुठे असेल तर माझा आवाज येत असेल तर 24 चेंडू दरम्यान 60 धावांचं लक्ष. चौहान ठीक आहे हरकत नाही, मध्ये मध्ये चुकलो तर प्रॉम्प्टिंग करायची. तर ह्या सामन्याकरता माझ्याबरोबर गुणलेखक म्हणून जोडले गेलेले आहेत अर्थातच स्कोरर रुस्तम चव्हाण, एक आपण शहरी विभागातले म्हणायला जाऊ त्यांना हरकत नाही, सूर्य कसं त्यांचं गुणलेखन आणि त्यांच्या गुणलेखनामुळं आम्हाला समालोचन करण्यास सोपं जातं. तरी दरम्यान सलामीची जोडी इथे मैदानावर अर्थातच नेहमीप्रमाणे आपण बघतोय की ज्ञानेश्वर व विनायक अर्थातच तर अर्थातच नेहमीप्रमाणे सलामीची जोडी 60 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना खरोखरच कठीण असलं तरी अशक्य नाही. तुकाराम महाराज म्हणून गेले असाध्य ते साध्य करीती सायाचा कारण अभ्यासात तुका म्हणे, म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला साध्य करायचं त्याचा अभ्यास हवा असतो आणि सराव जो आपण म्हणतो सराव म्हणजे प्रॅक्टिस, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, त्या पद्धतीने सराव करून आपण ह्या स्पर्धेत खेळत असतो आणि खरोखरच सगळ्यांनी एक आपल्याला एक जो आपला वर्ल्ड कप असतो तो खेळण्याची संधी आपल्याला 28-29-30 एप्रिल रोजी मिळणार आहे. तर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक येऊन अर्थातच नेहमीप्रमाणे मनोहर पाटील 24 चेंडू 60 धावा. पहिला चेंडू फटकावला लॉंग ऑफच्या दिशेने गोलंदाजाच्या डोक्यावर एक धावीने आपलं वैयक्तिक खाते उघडतात ज्ञानेश्वर. संघाची धावसंख्या 1 ने सुरुवात, 23 चेंडू आणि 59 धावा. सामना जिंकण्यासाठी 60 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना संत वन सावध सुरुवात. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी ते आहेत आमच्याजवळ वय बसलेले आहेत. दरम्यान मनोहर यांचा पुढचा चेंडू विनायक यांच्यासाठी, विनायक एक फटका फसलाय बघायचं एक खंदा फलंदाज बाद मोठा आदरात तळवळी टायगर संघ ज्यांच्या खांद्यावर मधोर असते नेहमीच सामना जिंकून देण्याची आणि ज्यांच्या मनगामध्ये ताकद असते इथं मात्र काहीशी घाई नडली विनायकांना. चेंडू फळ चेंडू आखूड हळू पद्धतीने येतो, आखूड टप्प्याचा चेंडू काहीशी घाई नडली त्यांना चेंडू आणि खेळायचं वेळ जी असते साधायची ती साधता आली नाही आणि सोपासा झेल कवरला एक्स्ट्रा कवर यांच्यामधोमध असलेल्या शत्रक्षण सोपा झेल आणि पोळीला मोठा आदरा तो केवळ एक धावेनोर एक बाद एक आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी एक आक्रमक शैलीचे फलंदाज आत्ता मात्र एक म्हणता येईल ज्यांच्या मनगाडातून चौकार षटकार येतात तीच अपेक्षा तळवळी टायगर्सची असेल या योगेश यांच्या मनगाडातून येण्यासाठी. तर 22 चेंडू आणि अजूनही 59 धावांची आवश्यकता 60 धावांचं लक्ष्याचं पाठला करताना दोन चेंडूच्या समांतर एक बाद एक. जोपर्यंत खेळपट्टीवर नक्कीच योगेश असतील तोपर्यंत सामन्याचं चित्र आपल्या बाजूने झुकू शकतं, त्यांच्या मनगाडात ती ताकद आहे. आणि शेवटची अशी असेल कदाचित तळवळी टायगर संघाला, कारण म्हणता येईल असे एक आक्रमक शैलीचे फलंदाज चिंतामण वैती त्यांच्याकडे अजूनही असले तरी पण जो आपण म्हणतोय सरासरी आहे ती काहीशी गाठण्यास कठीण जाणार आहे. दरम्यान मनोहर पहिला चेंडू फिरकवण्याचा प्रयत्न, चेंडू पळीची बाहेर घेऊन कव्हर क्षेत्रामध्ये घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातो, एकच धाव मिळेल. धावसंख्या 2, 21 चेंडू आणि 58 धाव अजूनही सामना जिंकण्यासाठी 60 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना इथे मात्र दयनीय अवस्था म्हणता येईल, कारण दुसऱ्या चेंडूवर मोठा आदरा विनायक यांच्या रूपाने बसलेला आहे आणि ते तंबूची वाट धरून तंबूत परतलेले आहेत काहीसं शांतपणे निराशाजनक कामगिरी बजावून. दरम्यान मनोहर एक सुरे गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी करताना एक बाद 2. सुरेख असं आयोजन शहाबाज व फणसवाडा ह्या दोन्ही अधिक 40 क्रिकेट संघांचं मास्टर कप क्रिकेट 2023
इथे मात्र प्रदेशिक टप्पा घेतल्यानंतर चेंडू उजव्याच्या खूपच बाहेर पंचांकडं नकारात्मकतेने आषाढभूतपणे नजरेने दाद मागताना ती दाद फेटाळून लावले आणि निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर धावसंख्या झालेली आहे ती 2-20 चेंडू अजूनही 58 धावांची आवश्यकता. फटकावण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न सुरेख चेंडू बुंद्यामध्ये आपण म्हणतो ब्लॉक कॉलमध्ये टाकला चेंडू चेंडू आणि चेंडू बळीचं संगणमत काही जुळलेलं नाही. धावसंख्या स्थिर धावसंख्या 2. शेवटचा चेंडू घेऊन येतील मनोर सामना करतील योगेश. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू 60 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना खूपच दयनीय अवस्था 1-2 केवळ. कुट्टप्प्याचा चेंडू फटकावला चेंडू बघायचा आहे परंतु एकच धाव मिळेल असं वाटतंय. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू होतोय पंचांचा इशारा 1-2 घोषित अशा पहिलं पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीत तरी 1-3 केवळ धावसंख्या 60 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना बिकट परिस्थिती म्हणता येईल. येणाऱ्या 18 चेंडूत धाव्या हव्या असतील ते 57. एकोणीसच्या सरसरीने आता धावा फटकावल्या तर बरोबर 1900 सरसरी 18 चेंडू आणि 57 धावा नक्कीच ती फटफटीची क्षमता आहे. तर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं स्वतः कर्णधार ओमीचे पप्पा. इथे ओळख आहे आपली प्रकाश भाऊ ओमीचे पप्पा खरोखरच आपल्या चिरंजीवांचं कौतुक केलं जात आहे आपल्या माध्यमातून इथे कारण आमचे गुणलेखक रुस्तम हे सांगतात की ओमीचे पप्पा बरोबर आहे कारण तुम्ही तरुण आहात आम्ही ज्येष्ठ आहोत प्रकाश केणी वगैरे. तर नक्कीच धावसंख्या 1 पुढे सरकते धावसंख्या 4 17 चेंडू 56 धावा सामना जिंकण्यासाठी देविदास मडवी डीजी या. प्रकाश केणी यांचा पुढचा चेंडू पुढे सरसात फटकावण्याचा प्रयत्न चेंडू फळीची वरील कडकडून स्वतः गोलंदाज चेंडूच्या दिशेने क्षेत्रक्षक करण्यासाठी येत आहे. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जाऊ देत आहेत दोन्ही क्षेत्रक्षक. एकच धाव मिळते ती ज्ञानी अना ज्ञानेश्वर यांना. एक धाव येणे धावसंख्या 4 माफ करा 5 येणाऱ्या 16 चेंडूत धावा हव्या असतील त्या 55. एकेरी दुही धावणी हा सामना जिंकता येणार नाही आपल्याला. तळवळी टायगर्स संघाचे फलंदाज याची जाणीव असेल. दरम्यान सूर्य गोलंदाजी प्रकाश केणी यांची पुढे सरसात फटकावलं पूर्ण चेंडूपळीची वरील कडकडून घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय कारण खेळण्याची संधी योगेश यांना दूर कसं ठेवता येईल हेच बघतात क्षेत्ररक्षक चाणक्य किशोर बघतोय आपण एसटी रक्षक असणारे तिथे त्याचबरोबर स्वतः कर्णधार प्रकाश केणी. जेवढं दूर की योगेश यांना ठेवता येईल तेवढं फायदा दिवा संघाचा होईल नक्कीच हे जाणून आहेत सर्व संघ दिवाकोळीवाडा संघ. कारण योगेश यांना खेळायची संधी मिळाली तर चौकार षटकार फटकावण्याची क्षमता त्यांच्या मनगटामध्ये आहे. दरम्यान 15 चेंडू 54 धावा धावसंख्या झालेली ती 6 एका गड्याच्या मोबदल्यात. इथे मात्र हाणामारीच करावी लागेल ज्ञानू यांना देखील एकेरी दुहेरी जायचा पर्याय जमणार नाही. आता मात्र फटका टोळावलाय लॉंगांच्या दिशेने लॉंगांवरून क्षेत्ररक्षक येते लॉंगापूर्ण क्षेत्ररक्षक तत्पूर्वी एक धाव ज्ञानू यांना मिळते. धावसंख्या पोचती 7 षटकातील 5 चेंडू घेऊन येतील स्वतः कर्णधार प्रकाश केणी. खेळण्याची संधी आता मात्र येते एक आक्रमक शैलीचे फलंदाज योगेश यांना. या 2 चेंडूवर 2 षटकार येतात तर धावसंख्येच्या जवळ पोचण्याची शक्यता परंतु तसं घडतं का बघायचं आहे. आणि विरकावण्याचा प्रयत्न बघायचा दोन्ही क्षेत्ररक्षकमध्ये चेंडू जातोय चेंडू चकवा देतोय परंतु राजेश तिथं दक्ष नक्की चेंडूनी दगडाला लागून फिराक घेतली होती परंतु चाणक्य राजेश पाटील तिथे 2 धाव आपल्या संघासाठी वाचतात. योगेशांना 2 मिळतात धावसंख्या पोचते गाडीच्या मधल्यात 9 येणाऱ्या तेरा चेंडू धावा हवे असतील त्या 51. फिरकावण्याचा प्रयत्न झेल आहे का बघायचा आहे चेंडू फळीची वरील कड घेऊन चेंडू एस्टेशन दुसऱ्या प्रयत्नात किशोर पाटील कुठलीही संधी दवडत नाही आणि मोठा पुन्हा एकदा हादरा योगेशांच्या रूपाने बसतोय तो तळवळी टायगर संघाला. खूपच बिकट अशी परिस्थिती येणाऱ्या 12 चेंडूत आत्ता मात्र 51 धावा हव्या असतील जिथे 19 धावसंख्या सरची हवी होती तिथे आता मात्र धावसंख्या हवी असणाऱ्या ती 25.5 सरसरी आणि योगेशांची जागा भरवण्यासाठी येतात ते संदीप पाटील
ज्याने आंतरराष्ट्रीय दर्जा आपण बघितलं तर की बाबा विलेसला एका षटकात सहा चेंडूमध्ये सहा कणकणीत चौकार फटकावले होते, तेच संदीप पाटील इथे खेळण्यासाठी येतात. खेळण्याची संधी मिळणार आहे ती आता मात्र ज्ञानवेना. 12 चेंडू 51 धावा कठीण जरूर आहेत संदीप भाऊ, त्याचबरोबर ज्ञानू का फटकावू शकता. दरम्यान किशोर वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येत आहेत. 12 चेंडू 51 धावा पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील. जलदगतीचा चेंडू फटकावला, चेंडू मिडवांच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या रेषेत आणि कुठली चूक करत नाही तर ते क्षेत्ररक्षक मनोहर पाटील. आणि तिसरा आदरा बसतोय तो तळवळी टायगर संघाला ज्ञानू यांच्या रूपाने अवघ्या 9 या धावांवर 60 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना अकरा चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 3-9 60 धावांचं लक्ष. आता मात्र एक आणखीन शेवटची आशा तळावळी टायगर्सची असेल कदाचित. संदीप व चिंतामण यांच्या मनगटामध्ये चौकार षटकार फटकावण्याची ताकद तर नक्कीच आहे, परंतु ह्या मैदानावर ज्याप्रमाणे मगाशी बघितली आपण एक उत्कृष्ट अशी प्रकाश किणी, त्याचबरोबर राजेश पाटील यांची आक्रमक खेळी शेवटच्या षटकात 3 उत्तुंग षटकार फटकावून आपल्या संघाला सुस्थितीत म्हणजे 59 धावांवर नेऊन ठेवलं आहे. 60 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना 3-9 दुसरा चेंडू षटकातील किशोर यांचा. चिंतामणींनी फटकावला, चेंडू फसलाय, चेंडूच्या खाली येतात क्षेत्ररक्षक आणि सुरेख अप्रतिम जे लॉंगापरून येत धावत. स्वतः कर्णधार ओमीजे बाप्पा यांनी झेल टिपलेला आहे. विनोदाचा भाग आहे, विनोद सोडून द्यायचा आहे. धाव संख्या 4 बाद तर इथे सांघिक 13 संघ म्हणजे ऍट्रिक झालेली आहे. मागच्या षटकात शेवटच्या चेंडूवर गडीबाद आणि इथे 2 चेंडूवर 2 गडीबाद. धाव संख्या 4-9 10 चेंडू 51 धावांची आवश्यकता अजूनही सामना जिंकण्यासाठी. खूपच बिकट परिस्थिती. आत्ता मात्र त्यांची जागा भरून काढण्यासाठी देत ते रवी पाटील. फुल टॉसमध्ये चेंडू इथे मात्र फटकावले लॉंगांच्या दिशेने. जयेंद्र पाटील मडवी क्षेत्ररक्षण करण्यापूर्वी 1 धाव. दुहेरी अंकामध्ये आता काहीसा उशीर आणि तळवळी टायगर संघ पोहोचतोय तो 4 गड्यांच्या मोबदल्यात 60 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना 9 चेंडू आणि फक्त 50 धावांची आवश्यकता. होऊ शकतात अजूनही 8 षटकार आणि 1 चौकार फक्त हवा आहे. 8 षटकार 1 चौकार हवा आहे फक्त. आणि त्याच्या दिशेने जाताना इथे मात्र सोपा झेल आणि सोडताय. चेंडू उडी मारतो हातातून, झेल सुटला म्हणता येणार नाही परंतु चेंडूनी उडी घेतली हातातून. अशा प्रकारे जीवदान मिळालं आहे ते रवी यांना. धावणे घेतली क्षमस्व संदीप यांना. 8 चेंडू 50 धावा षटकातील 5वा चेंडू तिसऱ्या षटकातील अर्थातच किशोर यांचा. भिरकावला चेंडू घोषित क्षेत्रामध्ये, 1च धाव मिळते, 5चा इशारा, 1ने धावसंख्या पुढे होते. 4-11 60 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करणं. 7 चेंडू आणि 49 धावा शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील घेऊन येतील स किशोर. तर ह्यानंतर लगेच सामना होईल. या संघातून जो या सामन्यातून जो संघ जिंकेल आणि निर्धाव चेंडू धाव संख्या स्थिर षटक संपते. 6 चेंडू 49 धावा अजूनही अशी आहे तळवळी टायगर संघ अशा संपलेली आहे पूर्ण. अधिक 40 संघ करावे. आपला कर्णधार कृपया इथे नाणेफेकीचा मंच जो आहे त्या मंचाच्या शेजारी येऊन बसायचा आहे, जेणेकरून हा शेवटच्या षटकात एक औपचारिकता आहे ती औपचारिकता पूर्ण करून लगेच नाणेफेक करायची आहे. आपल्याला अजूनही या दिवसभरात 6 सामने खेळवायचे आहेत. तर विनंती असेल करावा, अधिक 40 संघ करावे. कदाचित प्रमोद भाऊ तुम्ही कर्णधार असाल तर या, जे कोणी असतील ते. 6 चेंडू 49 धावा वैयक्तिक पहिलं सांघिक
चौथा शेवटचा निर्वाणीचा अंतिम षटक शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर एकदा फटकले धाव संख्या 12 येणाऱ्या 5 चेंडूत फक्त 48 धावांची आवश्यकता. संजय पुन्हा एकदा गोलंदाजच्या बोल्यावर धाव घेतात चेंडू टाकतायत फटकावला चेंडू अजूनही एक चौकार षटकार आलेले नाही ह्या डावात. इथे मात्र प्रभाकर यांच्या हातातून चेंडू मधल्या दोन्ही हातातून चेंडू मैदानावर सुरक्षितरित्या आदळतोय. एक धाव मिळते रवी यांना धाव संख्या 13 चार चेंडू 47 धावा. अधिक 40 संघ करावे या पण त्वरित ऑफब्रेक पद्धतीचा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये एक धावीने धाव संख्या पोचते 14-60 धावांचं लक्ष्याचा पाठला करताना 3 चेंडू आणि वरचं 6 काढून 4 धावांची आवश्यकता. वरच्या 6 काढून फक्त 4 धावांची आवश्यकता. बिरकावला चेंडू बघायचा उत्तुंग फटका एकच धाव देऊन जाईल संदीप यांना तळवळी टायगर्स संघाला धाव संख्या 15 2 चेंडू 45 धावा. आत्ता मात्र भिरकावलंय जे हवा पहिला हवा असायला हवं होतं पहिल्या चेंडूपासून म्हणा किंवा दुसऱ्या षटकापासून म्हणा हे यायला हवं होतं देर आहे पण दुरुस्त नाही म्हणू शकतो आपण कारण काहीच होणार नाही अजून या शेवटच्या चेंडूवर षटकार फटकावला गेला. धाव संख्या 21 एक चेंडू 39 धावा फक्त करावे संघ या प्रकाश केडी भाऊ तुम्ही पण या अभिनंदन. अधिक 40 रंग दिवा कोळीवाडा आपण पुढच्या फेरीत प्रवेश केल्याबद्दल आत्ता सज्ज व्हायचं आहे करावे संघासमोर या हो तर तुम्ही येत आहे का